नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता सहावीतला सहावीतील नफा तोटा हा घटक पाहतो। तर या प्रकरणामध्ये आपण एक उदाहरण पाहणार आहोत। तर दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 3400 रुपयास विकली, तर त्याला किती नफा झाला? तर आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला उदाहरणात काय काय दिलेले आहे, खरेदी किंमत किती दिलेली, विक्री किंमत किती दिलेली, तर त्याच्यावर आपल्याला नफा असो किंवा तोटा हे काढता येईल। तर आता या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत ही दिलेली, मग सुरुवातीला उदाहरण सोडवताना आपण काय करायचं की आपण खरेदी किंमत लिहून घ्यायची, खरेदी किंमत बरोबर 3000 रुपये, त्यानंतर विक्री किंमत आपल्याला उदाहरणात दिलेली आहे का, दिलेली, तर ती विक्री किंमत ही लिहायची, विक्री किंमत बरोबर 3400 रुपये, आणि शेवटी काय विचारलेलं ते लिहून घ्यायचं, काय विचारलंय तर त्या त्याला किती नफा झाला। मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी, नफा, नफा बरोबर, मग नफा आपल्याला माहित नाही तो काढायचा आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रश्न चिन्ह दिले। मग आता सर्वप्रथम आपल्याला खरेदी किंमत समजली, विक्री किंमत समजली, आणि नफा काढायचा, मग नफा काढायचं सूत्र, मग नफा काढायचं सूत्र आपल्याला मागच्याच तासाला शिकवलं। तर नफा बरोबर, नफा बरोबर, नफा काढायचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत। तर आता आपल्याला या सूत्रामध्ये दिलेल्या किमती टाकायच्या, तर आपल्याला विक्री किंमत माहिती, किती विक्री किंमत 3400 रुपये, वजा खरेदी किंमत किती आहे 3000 रुपये, आणि इकडे नफा काढायचा, मग नफा बरोबर यांची वजा बाकी 3400 वजा 3000 वजा बाकी आणि 400 रुपये, म्हणजे किती नफा झाला 400 रुपये, 400 रुपये नफा हा झाला। पण आपल्याला लेखी उदाहरण असल्यामुळे त्याचं उत्तरही लेखी स्वरूपात द्यावं लागेल। तर दुकानदाराने एक सायकल विकून 400 रुपये नफा झाला, तर किती द्यायचं, दुकानदारास 1 सायकल विकून 400 रुपये नफा झाला।